राज्यातल्या बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे तिथे अपडेट घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले राज्यात गेल्या तीन आठवड्यापासून कोरोना आणि ओमिक्रॉनची संख्या वाढते आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मात्र राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नग्न असताना शाळा बंद करणे विद्यार्थ्यांचे अगोदरच मोठे शैक्षणिक नुकसान झालेले असताना शाळेला टाळं लावणं योग्य नसल्याचे मत अनेक पालक व्यक्त करत आहेत त्यानंतर आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा